माझे नाव डॉक्टर अनुश्री नायडू आहे आणि आज मी एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन या टॉपिकवर बोलणार आहे. मॅक्युला हा आपल्या नेत्रपटलाचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे आणि मॅक्युलामुळे आपली वाचण्याची दृष्टी किंवा लोकांना ओळखण्याची दृष्टी बनते आणि वयानुसार या मॅक्युलाचा डिजनरेशन होऊ शकतो. हे डिजनरेशन मुख्यपणाने जर आपले वातावरण प्रदूषित असले किंवा आपल्या जेवणात पोषण चांगले नसले तर हे जास्त वाढते आणि हे दोन प्रकारचे असते, वेट किंवा ड्राय. यालाच एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असे म्हणतात. एज हा एक मुख्य ह्याच्यासाठी धोकादायक आहे. एज म्हणजे जे मोस्टली 50 नंतरचे जे व्यक्ती असतात त्यांना हे होते आणि 65 आणि 70 या वयात हे अधिकतर लोकांना ही समस्या येऊ शकते आणि हे एजमुळे आपल्या डोळ्यात जे अँटी ऑक्सिडेंट असतात ते कमी होऊन जातात आणि जे वेस्ट प्रोडक्ट असतात जे आपल्या रेटिनाच्या सेल्सचे ते पूर्णपणे बेसिकली त्यांचा निदान होत नाही आणि ते तिकडेच डिपॉझिट होतात आणि त्यामुळे हे डिजनरेशन होते. आणि हे दोन प्रकारचे असतात, वेट आणि ड्राय. जे वेट असतात बेसिकली त्यात काय होते की हे डिपॉझिट मुळे पूर्णपणे ऑक्सिजन सप्लाय रेटिनाला होत नाही आणि काही न्यू रक्तवाहिनी डेव्हलप होतात आणि हे जे रक्तवाहिन्या असतात ते आपले जन्म पासून जे असतात त्यापेक्षा डिफरंट असतात आणि ते लीक करतात. ब्लड आणि कोलेस्ट्रॉल आणि फ्लुइड हे सगळे लीक करतात आणि त्यामुळे दृष्टी कमी होते. हे वेट मॅक्युलर डिजनरेशन. आणि जे ड्राय असतात त्यात बेसिकली त्या डिपॉझिट्समुळे बेसिकली सेल्स कमजोर होऊन जातात आणि त्यामुळे दृष्टी कमी होते. हे ड्राय मॅक्युलर डिजनरेशन असते. एज हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि हे मोस्टली मोर देन 50 इयर्स हे होतात. दोन प्रकारचे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असते, वेट आणि ड्राय. दोघांचे वेगळे वेगळे सिम्पटम्स असतात. जर वेट असले तर मेनली आपल्या पूर्ण दृष्टीत सेंटरमध्ये काळा धब्बा असे दिसू शकते आणि जर आपली दोन्ही आईज चांगली असेल तर काही व्यक्तींना हे रेकग्नाइज करता येत नाही कारण जी दुसरी आँख असते त्यात पासून जी रोशनी जाते त्याने पेशंटला समजत नाही की हे प्रॉब्लेम झालाय आणि मोस्टली रुटीन चेकअप वर त्यांना कळते की हे आपले प्रॉब्लेम सुरू झाले आहे किंवा हे आहे. पण जर दुसरी आँख असेल तर त्यांना तुरंत समज. जे सेलला डॅमेज झाले असते ते नाही वापस येऊ शकते पण फर्दर डॅमेज प्रिव्हेंट करण्यासाठी काही गोळ्या असतात. हे मेनली ड्राय एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन साठी असते आणि वेट मॅक्युलर डिजनरेशन मध्ये जे फ्लुइड किंवा ब्लड आले असते त्यासाठी काही इंजेक्शन्स असतात. ते महिन्या महिन्यातून घ्यावे लागतात आणि ते जे पडद्यात सूजन आली असते ते कमी करते आणि विजन इम्प्रूव्ह करण्यात ते मददगार असतात. आणि काही पेशंट्स मध्ये लेझर सुद्धा करू शकतात आणि ते रक्तवाहिनींना सुकण्यासाठी मिळली. चांगले पोषण हे फार गरजेचे आहे. आजकाल वातावरण हे खूप प्रदूषित असते आणि आपले न्यूट्रिशन पोषण हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि एज झाल्यानंतर वर्षी एकदा तरी नेत्ररोग विशेषज्ञांकडे आपले
डोळे तपासून घ्यावे. आणि जर एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनची सुरुवात होत असेल तर अँटीऑक्सिडेंट सप्लिमेंट्स असतात, ते स्टडी पासून ते प्रूव्हन आहेत की ते हे फर्दर प्रोग्रेशनला थांबवतात, तर ते वेळेवर घेणे गरजेचे आहे. मेनली साइड विजन ही मेंटेन असते, सेंट्रल विजन ही काही लोकांमध्ये पूर्णपणे जाते. जर आपले एक डोळे इन्वॉल्व असले स्टील पीपल मॅनेज, बट अगर जर दोन्ही डोळ्यात हे प्रॉब्लेम झाले देन इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. सो वेळेवर बेसिकली दरवर्षी एकदा चेकअप करणे हे फार गरजेचे आहे. जेव्हा आपण नेत्ररोग विशेषज्ञाकडे जाणार तर आपल्या ला ड्रॉप्स घालून ते एक इनडायरेक्ट ऑप्थाल्मोस्कोप म्हणून त्यांची मशीन असते, त्यापासून ते आपल्याला बघतात. आणि मग एक ओसीटी स्कॅन असते, ते फार गरजेचे असते हे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन मध्ये. आणि ते स्कॅन बघून मोस्टली ट्रीटमेंट ही निश्चित केली जाते. आणि घरच्या घरी आपल्याला जर प्रोग्रेशन हे बघायचे असले तर एक कॅम्सलर ग्रिड म्हणून असते, हे फार सोपे असते. त्यात बेसिकली एक क्रॉस शीट असते आणि आपल्याला बघायचे असते आणि आपणच हे आयडेंटिफाय करू शकतो की आपले जे अडचण आहे ते प्रोग्रेस तर नाही करत.